या उससे पावर का आना है। राष्ट्रवादी का 22 वर्षों से अध्यक्ष कौन है? मराठा शरद पवार, वो हमें ज्ञान सिखाएगा। मुनगंटीवारांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती, ते दुसऱ्यांच्याकडनं तर कशाची अपेक्षा आहे ते तर बोलू शकत नाही। की ज्या नेत्यांनी पद भूषवली ते नेते या बाबतीत काहीच बोलत नाहीत, आदरणीय अजितदादाच फक्त या बाबतीत बोलले असं कळतंय, आणि बाकीचे सगळे शांत बसले। एक आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे, काय नवीन नेते आज महाराष्ट्रामध्ये तयार झालेले आहेत। खालच्या पातळीवर जाऊन बोलून पदाची अपेक्षा कदाचित त्यांच्या नेत्याकडनं ते करत असावेत। जेव्हा एखाद्या पक्षातले आणि खास करून बीजेपीचे नवीन स्वघोषित नेते खालच्या पातळीवर जाऊन जेव्हा बोलतात आणि वरचे मोठे नेते जेव्हा शांत बसतात, अप्रत्यक्षपणे खालच्या राजकारणाला, खालच्या पातळीवरच्या राजकारणाला मोठ्या नेत्यांचं सुद्धा पाठबळी असं आपल्याला दिसतं। मुनगंटीवार साहेबांकडनं ही अपेक्षा नव्हती। पण अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पवार साहेबांनी अनेक नेते मोठे केले, मोठ्या नेत्यांनी पदं भूषवली, पण जेव्हा पवार साहेबांवर एखादा अशा लेवलला जाऊन जेव्हा बोलतो तेव्हा फक्त कार्यकर्तेच लढतात। ही गोष्ट बघितल्यानंतर मलासुद्धा खंत वाटते की ज्या नेत्यांनी पदं भूषवली ते नेते या बाबतीत काहीच बोलत नाहीत, आदरणीय अजितदादाच फक्त या बाबतीत बोलले असं कळतंय, आणि बाकीचे सगळे शांत बसले। तर मला एकच कार्यकर्ता म्हणून इथं विनंती करायची, आम्ही कार्यकर्ता म्हणून लढत राहू, पवारसाहेबांनी जो कोणी बोलले त्याला उत्तर देऊ, लोक उत्तर देतील, पण नेते हे गप्प का बसतात हे काय कळत नाही। तुमच्याच नेत्यांविषयी आहे का बाहेरच्या, ही तुमची नाराजगी जी आहे? नेते जेव्हा बोलतो तेव्हा तुम्ही जर बघितलं तर पवार साहेबांनी अनेक नेते मोठे केलेले आहेत, जे आपल्या पक्षात सुद्धा आहेत, काँग्रेस या पक्षामध्ये सुद्धा आहेत, भाजपमध्ये सुद्धा आहेत, आणि जर महाराष्ट्राची एक सुसंस्कृत राजकीय विचारसरणी असेल तर अशा लेवलला जर राजकारण कोणी करत असेल तर सगळ्यांनीच त्याचं उत्तर कुठं ना कुठंतरी दिलं पाहिजे। आम्ही राजकारणात एक चांगल्या विचाराने आलेलो आहे, काहीतरी करूसं वाटतं म्हणून आलेलो आहे, आणि या लेवलला जर राजकारण जात असेल तर सामान्य लोकांचाच विश्वास आमदारकीवर, लोकांवर, राजकीय लोकांवर राहणार नाही अशी भीती आम्हासारख्या नवीन आमदारांना वाटते।